Salut, Alina. Salut, Alina. ओके नाही मी पाहत आहे की मी कसं करू तुला. बरं आता स्टॉप कर, सध्या स्टॉप कर. नमस्कार. माझा आवाज येतोय? आवाज खूप कमी येतोय. आवाज एकदम बारीक येतोय. हॅलो. हा मोठा आवाज बारीक येतोय. हॅलो हॅलो. आवाज बारीक येतोय मीनाक्षी. हॅलो. आवाज बाकी सगळ्यांनी म्यूट ठेवा आपला. मनोज जिकडनं आवाज येतोय ना त्यांना म्यूट कर, मी करू शकत नाही तुला. छाया फुलवाडे मॅडमच्या तिकडनं खूप आवाज येतो, म्यूट करा. हा मीनाक्षी स्टार्ट. हा माझा आवाज व्यवस्थित येतोय का? आता आवाज कमी येतोय ग. नाही आता आला मॅडम. येतोय ना? हो हो. मी सुरू करते. नमस्कार. आज 21 जून जागतिक योग दिन. या दिनानिमित्त सर्वांना निरामय स्वास्थ्यपूर्ण आरोग्यदायी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. व्यायामात लभते स्वास्थ्यम, दीर्घायुष्यम बलम सुखम, आरोग्यम परमं भाग्यम, स्वास्थ्यम सर्वार्थ साधनम. या सुभाषितानुसार व्यायामाने आपलं शरीर आपण सुदृढ शरीर संपदा प्राप्त करण्यासाठी योगासन, सूर्य नमस्कार, ध्यान धारणा, प्राणायाम हे राजमार्ग आहेत. या मार्गावरून दररोज वाटचाल केली तर आपले शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होते. सध्या कोरोनाच्या या साथीच्या आजारामुळे आणि या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी घरी राहून ऑनलाईन पद्धतीने आपण योग आणि प्राणायाम या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शनाचं आयोजन आज केलेलं आहे. आजच्या योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने योग शिक्षक माननीय श्री विभाकर खांदेवाले सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी महाविद्यालयाच्या वतीने खांदेवाले सर आपलं खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. औरंगाबाद मध्ये 1993 साली जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा सिद्ध समाधी योग म्हणजेच SSY चे वर्ग सुरू झाले तेव्हापासून सर त्याचे प्रशिक्षण घेतात. योग शिक्षक म्हणून त्यांनी आतापर्यंत 50 योग वर्ग घेतलेले आहेत. प्राणायामामध्ये सरांचं स्पेशलायझेशन असून लॉकडाऊनच्या काळात यातील ऍडव्हान्स ट्रेनिंग किंवा नवीन तंत्र सरांनी आत्मसात केलेली आहेत. सरांच्या आयुष्यात GST अर्थात गुड थिंकिंग, सिम्पल लिव्हिंग आणि टेन्शन फ्री लाईफ या हे त्यांनी योग आणि प्राणायाम यांच्या मदतीने साध्य केलेलं आहे. आज आपल्याला खांदेवाले सर योग आणि प्राणायाम याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सर्वांना म्यूट केलं तर जरा बरं होईल.
होस्ट कौन है? होस्ट मनोज, मनोज एक मिनट एक मिनट, होस्ट प्लीज म्यूट एवरीबॉडी, मनोज म्यूट ऑल कर। मनोज म्यूट ऑल करून ओनली पार्टिसिपेंट्स कैन अनम्यूट देमसेल्फ, तो ऑप्शन ठेव। शिवानी मैडम कोण आहेत? हां त्यांचा आवाज येतोय। म्यूट करून टाका, ज्या वेळेला आपल्याला गरज पडेल त्या वेळेला आपण अनम्यूट करू शकू, आपण बंद करू शकतो। मनोजजी हो केलं सर, प्लीज अनम्यूट, म्यूट एव्हरीबडी। ओके थँक्यू। नाही झालं मनोज, नाही झालं। आणि तुम्ही त्या अनम्यूट पाशी म्यूट पाशी नेहमी राहा, तरच ते होतं। लोकांना काय, मला इतकी सवय झाली आता की थोड्या थोड्या वेळाने ते म्यूट राहत, मी त्या याच्यावर सारखं लक्ष ठेवा, आवाज आला की अनम्यूट म्यूट करायचं प्लीज। ओके चलो, जय गुरुदेव, जय गुरुदेव। आपण दोन दीर्घ श्वास घेऊया सर्वजण, दोन दीर्घ श्वास घ्या। दोन्ही हात एकमेकाजवळ जोडा, छातीपाशी आणा, पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे बंद करा। आपण प्रार्थना म्हणणार आहोत, तीन ओंकाराने सुरुवात करणार आहोत। तुम्ही तुम्हाला ज्यांना येत असेल त्यांनी म्हणायची आहे, ज्यांना येत नाहीये त्यांनी फक्त शांतपणे ऐकायची आहे। ओ ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम जय गुरुदेव। जय गुरुदेव, जय गुरुदेव। मराठवाडा लीगल असोसिएशन चे इंदिराबाई महिला पाठक महाविद्यालय यांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला आज युग दिनानिमित्त आपणा समोर उपस्थित करून माझे विचार मांडण्याची संधी दिली। सर्व पार्टिसिपंट्सला आज इंटरनॅशनल योगा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण आता
थोडस मला विषय पण असा दिला आहे योग आणि प्राणायाम. तर आपण थोडीशी आधी चर्चा करूया, माहिती घेऊया काय आहे काय नाही, त्यानंतर मी काही क्रिया तुमच्याकडनं करून घेणार आहे. प्रात्यक्षिक म्हणजे मी करून दाखवणार नाहीये, तर तुमच्याकडनं तर मी तुमच्याकडनं करून घेणार आहे. इतक्या सोप्या आहेत की त्या तुम्ही सहज करू शकता, त्याला काही फार मोठा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला एकदा समजावून सांगितलं की त्या तुम्ही करू शकता, इतक्या सोप्या आहेत. तेव्हा योग प्राणायाम, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्याकडे ऋषी मुनी पासून कृती पासून हे आपल्याकडे चालत आलेलं आहे. योग प्राणायाम हे अष्टांग योग आहे. अष्टांग योग पतंजलींनी जे निर्माण केलेलं आहे तिथून हे योग आपल्याकडे आलेले आहे. तर अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी या सर्व यातला एक भाग म्हणजे योगासन आहे. पण आपल्याला काय होत आहे, योग योगासन आहे असं वाटतं. त्याची बरोबर थोडीशी आपण माहिती अशी घेऊया की आपल्याकडे ऋषी मुनींपासून चालत आलेले हे जे काही योग कर्म आहेत हे सगळे भारतवर्षामध्येच निर्माण झालेले आहे. भारतवर्षाची ही परंपरा आहे, आपल्या संस्कृतीची ही परंपरा आहे. पण आपल्या लोकांचं कसं असतं जनरली की एकतर आपल्याला राजमान्यता मिळायला पाहिजे किंवा परदेशातून आलं पाहिजे. परदेशातून आलं की आपण लगेच ऍक्सेप्ट करतो, किंवा जर त्याला राजमान्यता असेल तरच आपण त्याला ऍक्सेप्ट करतो. तर ह्याची आपल्याला जी योगाच्या बाबतीतली जास्तीत जास्त किंवा योग हा आपण करायला पाहिजे ह्याची प्रतिती आपल्याला स्वतःला केव्हा आली असेल, तर ज्या दिवशीपासून हा वर्ग म्हणजे 21 जून ह्या दिवशी इंटरनॅशनल योगा डे म्हणून डिक्लेअर झाला आणि सर्वदूर त्याला मान्यता मिळाली. 25 सप्टेंबर 2014 ह्या वेळेला सर्व इंटरनॅशनलची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी यांनी तिथे हा प्रकर्षाने विषय मांडला आणि त्या विषय मांडल्यानंतर सगळीकडे 21 जून हा आपला योग दिन ठेवायचा असं सर्वीकडे मान्यता झाली. आणि आजच्या दिवशी पूर्ण जगामध्ये योगा किंवा योग हा पाळला जातो आणि त्याप्रमाणे हळूहळू सर्वांपर्यंत ही गोष्ट पोहोचायला लागली. याच्या अगोदर आपल्याकडे नव्हतं का हे, होतं, पण त्याला मान्यता नव्हती, राजमान्यता. जेव्हा राजमान्यता एखाद्या गोष्टीला मिळते तर त्याचा प्रसार आणि प्रचार फार मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागतो. तर असं हे योग दिन आहे. यामध्ये मी कसा आलो, एक तर माझं नाव विभाकर खांदेवाले, मी 1993-94 जेव्हा सिद्ध समाधी योगाचे वर्ग इथे व्हायला सुरुवात झाली त्यावेळेला मी दैनिक मराठवाड्यात काम करत असे. दैनिक मराठवाड्यातर्फे हे जेव्हा 4-5-10 लोकांकडनं मी ऐकलं की हा खूप छान आहे, हा खूप छान आहे, याच्यापासून टेन्शन मुक्त होतं, याच्यापासून असं होतं, याच्यापासून तसं होतं, असं खूप लोकांकडून खूप ऐकलं. आणि मग मी तो वर्ग करण्यासाठी गेलो, वर्ग केला. त्यावेळेला मला असं वाटलं की अरे हा खरंच खूप छान वर्ग आहे. आणि मग मी तेव्हापासून ती साधना सुरू केली. साधना सुरू केली म्हणजे मी कंटिन्युअस त्याच्यात होतो असं नाही किंवा राहू शकतो माणूस असं नाही, पण मग ती साधना नित्य करणं आणि त्याच्यात राहणं, त्याच्यासाठी रेग्युलरली तुम्हाला त्या सान्निध्यात राहायला लागतं, सत्संगामध्ये राहायला लागतं. आणि जेव्हा तुम्ही सत्संगामध्ये राहता त्याच वेळेला ती बॅटरी चार्ज होते आणि जेव्हा तुम्ही त्या सत्संगातून बाहेर पडता त्यावेळेला ती बॅटरी पुन्हा डिस्चार्ज होते. असे आयुष्यामध्ये माझ्या पण खूप क्षण आलेले आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे क्षण येतात, बॅटरी चार्ज होते, बॅटरी डिस्चार्ज होते आणि हळूहळू त्याचा कल
जिकडच्या भागामध्ये असेल तिकडे तो डायव्हर्ट होतो आणि मग त्याप्रमाणे हळूहळू माझा कल या भागाकडे जरा जास्त वळला आणि मग मी या भागामध्ये स्वतःला डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून सिद्ध सामाजिक व्हायचे पुढचे पुढचे वर्ग केले, बरेच वर्ग केले, टीचर्स ट्रेनिंग केली आणि मग नंतर नंतर कोणाच्या तरी सोबत राहून प्राणायाम शिकणे, कोणाच्या सोबत राहून वर्ग करणे, त्याच्या आधिपत्याखाली जसं वकिलाला कोणाकडे तरी ज्युनियरशिप करावी लागते किंवा डॉक्टरला कोणाकडे तरी ज्युनियरशिप करावी लागते त्याप्रमाणे मी पण काही काळ ज्युनियरशिप केली आणि जसं जसं माझं ट्रेनिंग होत गेलं तसं तसं आमचे गुरुजी त्यांनी सांगितले की आता तुम्ही वर्ग घेऊ शकता आणि मग त्यानंतर मी वर्ग घ्यायला सुरुवात केली. तर ती वर्ग घ्यायला सुरुवात केली त्याला सुद्धा 1998 पासून मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे मला 4 ते 5 वर्ष बाहेर जाणे आत येणे बाहेर जाणे आत येणे हे सारखं करावं लागलं आणि नंतर 1998 पासून पण मी जरी वर्ग घ्यायला सुरुवात केली असेल तरीही पण मला रेग्युलरली मी चार्जच असेल असं नसतं. तेव्हा कधी कधी मी डिस्चार्ज पण होत होतो, पुन्हा मला त्या लोकांच्या सान्निध्यात जायला लागायचं. कारण समाज आपला असा आहे की एखादी गोष्ट एखादा माणूस चवीनी करत असेल तर त्याला थोडस वेळच समजतात. अरे काय हा यांनी काय मिळणार आहे, याच्याने काय होणार आहे, पैसा मिळतो का याच्यातून. पैसा कमवणे हा उद्देश ठेवून आपण जगत असतो आणि तिथे आपल्याला पैसा मिळत नाही हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा लोक म्हणायला लागतात अरे त्याच्यात काय उसमें क्या है, उसमें क्या पैसा मिलने वाला है. नाही नाही नाही, तू ऐसा कुछ तो कर जिसमें पैसा मिलेगा, बड़ा होगा, नाम कमाएगा. नाव कमवायसाठी पैशाची गरज नाही आहे. तुमची जर समजा योग तुमचा असेल तर तुम्हाला नक्की ते मिळू शकतं. नाव कमवायचं असेल तर योग महत्वाचा आहे. मग आता योग म्हणजे काय? आता आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण सर्वजण योगा असं म्हणतो. दिस इज नॉट प्रॉपर वर्ड. इंग्लिशमध्ये योगा म्हणतात कारण योग हा वाय ओ जी याला योग आहे. पण म्हणताना फ्लुएंटली भाषेमध्ये आपण कुठे रे योगा वर्गाला चाललो. योगा म्हणजे काय? आपली धारणा अशी झालेली आहे की योगा म्हणजे फक्त शारीरिक प्रक्रिया. तर शारीरिक प्रक्रिया नसून योगा म्हणजे योग. आज हा जो योग घडून आलेला आहे तुम्ही आणि मी भलेही आमोरासमोर नसू पण आमोरासमोर आहोत हे या नवीन टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला साध्य झालेलं आहे. तर आपण एकमेकासमोर आहोत, नसूनही आहोत, असूनही नाही, अशा पद्धतीने तो योग आपला साधला गेलेला आहे याला योग म्हणतात. योग म्हणजे काय? तर आपण कधीतरी योगायोगाने भेटतो, बिछडतो, पुन्हा योग एकत्र येतो त्याला योग म्हणतात. तर तो जो योग आहे तो ढोबळ मानाने योग म्हणतो आपण. मग आपल्या शरीराच्या दृष्टीने काय आहे योग म्हणजे काय? तर माणसाचे किती प्रकार आहेत शरीरामध्ये. तर शरीर जेव्हा जन्म घेतं त्यावेळेला पहिल्यांदा प्राण शरीरामध्ये येतो, म्हणजे शरीर हे एक भाग झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्राण येतो, मग प्राण हा दुसरा भाग झाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मन येतं, मग मन म्हणजे हा तिसरा भाग झाला. त्याच्यानंतर बुद्धी येते, बुद्धी म्हणजे हा चौथा भाग झाला. आणि मग बुद्धी मन प्राण आणि शरीर या सर्वांना घेऊन जेव्हा तुम्ही चालता त्याच्यानंतर तुमच्यामध्ये मी निर्माण होतो. मी मी म्हणजे मी तुम्हाला जे नाव दिलेलं असतं ते नाव किंवा तुमचं जे काय असेल ते तो पाचवा भाग झाला. आणि मग जेव्हा तुम्ही मी घेऊन फिरता तर तुमच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असतात आणि ऋषीमुनींच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असतात. तर त्या मीला धरून तुम्ही जे काय आनंद घेत असता तो आनंद वेगळा आणि ऋषीमुनींचा मी म्हणून जो आनंद आहे तो वेगळा. तर योग म्हणजे काय आहे? तर या पाचही जणांची एकमेकांमध्ये सांगड घालणे, म्हणजे प्राण शरीर, शरीरासोबत प्राण, प्राणासोबत मन, मनासोबत बुद्धी आणि बुद्धीसोबत तुम्ही असलेले मी. मी म्हणजे कोण? तर तो तुमच्या मधला असलेला आत्मा. तुम्ही मूळ पुरुष म्हणजे काय आहे? तर आत्मा म्हणून जन्म घेतलेला असतो.
तर तो जो आत्मा आहे त्या आत्म्याला तुम्ही आकार देता आणि त्या आकाराला आकार दिल्यानंतर तुमच्यामध्ये अहंकार निर्माण होतो आणि त्या अहंकारासोबत तुम्ही जेव्हा जगता त्यावेळेला तुम्हाला हा जो प्रश्न निर्माण होतो की आनंद कशात आहे, आनंद कुठे घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे, त्या अहंकाराच्या आपल्या आपल्या व्याख्या तुम्ही करत असता. पण जनरली अहंकार रास सोडून आपण जेव्हा या चारही पाचही गोष्टींचं एकत्रीकरण करतो त्याला योग म्हणतात. मग ते आपल्याला पोहोचलं पाहिजे तर ते चांगलं राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला आहार व्यवस्थित घेतला पाहिजे. मग तो आहार कसा, ते आपल्याला, कारण आपण जो आहार घेतो तो योग्य नसतो हे आपल्याला जेव्हा मी वर्ग केला तेव्हा मला कळलं की हा आहार योग्य नाही. मग दुसरा आहार कुठला घ्यायला पाहिजे ते आपल्याला कळायला पाहिजे. मग तो आहाराची सांगड घालून आपल्याला हे साध्य करता येऊ शकतं. दुसरी गोष्ट आहे प्राण. प्राण म्हणजे काय, जे आपण शरीरामध्ये श्वास घेतो आणि सोडतो, श्वास घेतो आणि सोडतो, हा आहे प्राण. मग प्राण जसा जसा तुमच्या शरीरामध्ये येतो आणि जातो त्याप्रमाणे आपल्याला जीवन जगता येतं. ज्या दिवशी आपल्याला प्राण आतमध्ये येतो त्या दिवशी आपण जगतो, जीवनाला सुरुवात करतो. आणि ज्या दिवशी आपल्या शरीरातला हा प्राण म्हणजे श्वास आपला जेव्हा थांबतो त्या दिवशी आपला शेवट असतो. मग या दोन मधलं जे अंतर आहे, श्वास घेणे आणि श्वास थांबणे, हे ह्या दोन मधलं जे अंतर आहे ते आपलं जीवन आहे. मग ते जीवन कसं जगायचं आहे, अहंकार सहित जगायचं आहे का अहंकारा विरहित जगायचं आहे, ज्यादी त्यांनी ते आपलं ठरवायचं असतं. हे जे हे तुमच्या वयाच्या वर्षांवरती अवलंबून नाहीये, तर तुमचं वय जे आहे ते तुमच्या श्वासावर अवलंबून आहे. तुम्हाला काहीतरी श्वास देऊन पाठवलेला आहे, ते जे श्वास की बाबा हे 1,00,000 रुपये ज्या दिवशी खर्च होतील त्या दिवशी तू इथे राहणार नाही, म्हणजे यू विल बी डेड, म्हणजे तुम्ही जिवंत राहणार नाही. शेवटचा पैसा ज्या दिवशी संपेल त्या दिवशी तुम्ही गोविंदा किंवा तुम्ही तुमचं जीवन यात्रा संपलेली आहे. तर मग ही जीवन यात्रा संपवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने खर्च करणार आहात, त्या खर्चावर तुम्ही कसं बंधनं टाकणार आहात, हे जेव्हा तुम्हाला कळायला लागतं तेव्हा तुम्हाला त्या प्राणाचं महत्व कळतं. आणि हे प्राणाचं महत्व जे आहे ते तुम्हाला प्राणायामातून कळत असतं, है ना. आणि ह्या शरीराचा आणि प्राणाचा, त्याच्यानंतर येतं मन. मन हे चंचल असतं, या मनाला खूप भटकण्याची सवय असते, जिकडे तिकडे खूप भटकतं ते. त्या भटकणाऱ्याला आपल्याला ओढून आणावं लागतं आणि आपल्याला आपल्या सोबत ठेवावं लागतं. ह्या मनाला जेव्हा आपण सोबत ठेवू तेव्हा ते आपल्याला ऐकायला सुरुवात करतं. मन कधीच कोणाचं ऐकत नसतं, ते त्याच्या मनातच करत असतं. शरीराला पण मनाचं ऐकायला लागतं आणि प्राणाला पण मनाचं ऐकायला लागतं. मन हे आळशी असतं, भटकणारं असतं. तुम्हाला जर सांगितलं की सकाळी 4 वाजता उठून तुम्हाला उठायचं आहे तर तुमचं मन म्हणतं झोप रे, काय करायचंय उठून, अरे आयुष्यात काय जगणंय का, छान मस्त करायचं, झोपायचं, आराम करायचा, आलं कशासाठी आपण, ह्याच्यासाठी तर आलेलो आहोत, जगण्यासाठी. जगायचं कसं आहे हे जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित कळत नाही तोपर्यंत हे 4 वाजता उठणं आपल्याला अवघड होत. बघा, वेळ काळ सांगून येत नसते. तुमचा श्वास, तुमच्या अकाउंट मधले पैसे केव्हा संपणार आहे हे तुम्हाला पण माहित नसतं. पण मग तुम्ही जे काय जगता आहात ते आनंदाने सुखाने जगायचं असेल तर त्याला मनाला पण आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. आणि मन आणि बुद्धी या दोघांमध्ये सारखा संघर्ष चालू असतो. जय गुरुदेव. समबडी अनम्युटेड, प्लीज म्युट इट. व्हेरी सॉरी टू से यू ऑल, प्लीज म्युट युअर सेल्फ. थँक्यू. तर काय असतं, मन आणि बुद्धी या सारखं भांडणं चालू असतात. मन म्हणतं की 4 वाजता नाही उठायचं, बुद्धी म्हणते की आपल्याला 4 वाजता उठायचं आहे कारण आपल्याला हे हे करायचं आहे. आणि त्या द्वंद्वाला एक काहीतरी निर्माण होतं, जर भांडणं होतात त्या दोघांच्या आतमध्ये,
तर या दोघांना कसं योगाने आपल्याला साध्य करायचं आहे, योग म्हणून त्यांना एकत्र कसं करायचं आहे, हे आपल्याला या चार गोष्टीतून योग मधून कळत असतात. आणि जेव्हा हे कळायला लागतं आपल्याला की हा योग आहे आणि योग म्हणजे काय, तर हे मन बुद्धी प्राण शरीर आणि ह्या सर्वांना जेव्हा एकत्र घेऊन आपण चालतो तेव्हा तुमचा जो अहंकारयुक्त मी आहे तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. बघा तुमच्या बुद्धीमध्ये रोज 60,000 ते 72,000 विचार येत असतात. इतके विचार त्या विचारांवरती कंट्रोल करणं तुम्हाला शक्य होत नाही. मग विचारांना धरून अशा पद्धतीने वर्क करता अवलंबून आहे. विचार तुमचे दिवसभर चालू असतात, रात्रभर चालू असतात. जेव्हा रात्री विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात ते तुम्हाला स्वप्नावाटे दिसत असतात आणि दिवसा चालू असतात त्या विचारांसोबत तुम्ही वाहवत असता. आणि ते वाहवणं थांबण्यासाठी आपल्याकडे एक अजून एक पण फार छान गोष्ट सांगितलेली आहे आमच्या गुरुजींनी, त्याला ध्यान मेडिटेशन असं म्हणतात. आणि जेव्हा मेडिटेशन करायला लागतो आणि प्राणाचा आपण प्राणायाम करायला लागतो, मेडिटेशन करायला लागतो, त्यावेळेला हे योग घडतो. कशाचा? तर तो योग म्हणजे शरीर प्राण मन बुद्धी यांचं एकत्रीकरण करून तुमचा जो अ म्हणून जो आकार दिलेला आहे त्याला आकारातून तुम्ही बाहेर पडता. आणि जेव्हा तुम्ही त्या आकारातून बाहेर पडता तेव्हा तुम्ही सहज हे जेव्हा मला कळलं की बाबा हे अहंकार रूपी जे मन आहे आपलं त्याला हळूहळू हळूहळू आपल्याला बाहेर पाडायला पाहिजे. मग ते कसं पाडलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, त्याच्या क्रिया आहे. त्या क्रिया हळूहळू मी करायला लागलो, त्याची प्राणायाम करायला लागलो, योगासनं करायला लागलो. कारण शरीर आपलं मोकळं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जेव्हा करत जातो माणूस तेव्हा हळूहळू त्या स्टेज पर्यंत येतो. ते स्टेज यायला सुद्धा बराच कालावधी लागत असतो. हा एक ही एक काय म्हणता येईल त्याला व्रत आहे. आपण व्रत करतो बघा, प्रत्येक जण कुठलं ना कुठलं तरी व्रत करत असतो. एकादशी करायची, चतुर्थी करायची, देवासमोर बसायचं, रोज पूजा करायची, पोथी वाचायची, हे जे काय व्रत करत असतो आपण ते व्रत हे आपल्या शरीराच्या दृष्टीने मानसिक दृष्टीने खूप छान आहे. ते करायला पाहिजे. ते केल्यामुळे आपल्याला निदान त्या वेळ पुरतं तरी आपल्याला शांतता लाभते. पण त्याचं जे सोबत घेऊन चालणे आहे ते आपल्याला जमत नाही. मग आपल्याला केव्हा जमायला लागतं हे? हा जो जेव्हा योग साधतो आपण या पाचवी गोष्टी तो शांतता लाभायला सुरुवात होते. आणि जेव्हा ती शांतता लाभायला सुरुवात होते त्यावेळेला हळूहळू 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 आपल्यातून तो जो अहंकार रूपी बसलेला जो कोणी मी आहे तो हळूहळू मोकळा व्हायला सुरुवात होतो. आणि जसं जसं मोकळा व्हायला सुरुवात होतो तसं तसं आपला योग साध्य व्हायला सुरुवात होते. आता दुसरा विषय तुम्ही मला योग तर तुम्हाला कळलं असेल की योग काय आहे. म्हणजे योग म्हणजे फक्त तुम्हाला शारीरिक योगासनामध्ये उड्या मारणे हे नसून योग म्हणजे आपल्या शरीरातले जे 4-5 भाग आहेत त्यांना एकत्र आणणे. आणि मग ते जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स लेवल पण जास्त व्यवस्थित असतो. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये असता आणि त्या पॉझिटिव्ह थिंकिंग मधून तुम्ही हळूहळू तुम्हाला म्हणजे चांगले विचार यायला सुरुवात होतात आणि तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. दुसरी गोष्ट आहे प्राणायाम. आता प्राणायाम म्हणजे काय? तर प्राण आणि आयाम. प्राण म्हणजे जो आपण घेतो. आता प्राण पूर्वी आपण जो पाहिला तो प्राण कुठला होता? जो आपल्याला पृथ्वीनी नेचरनी किंवा आपल्यापर्यंत आलेला जे आहे, कोणी म्हणतं देवाने दिला, कोणी म्हणतं नेचरने दिला, कोणी म्हणतं कोणती अशी एक शक्ती आहे जेणेकरून आपल्याला तो प्राण देते आणि ते प्राण आपला आपल्या शरीरामध्ये समाविष्ट होतो येतो आणि तिथून मग आपलं जीवन सुरू होतं. पण जीवन केव्हा सुरू होतं? ज्या दिवशी आपल्या शरीरामध्ये प्राण प्रविष्ट करतो. तर तो जो प्राण आहे तो म्हणजे श्वास. मग जेव्हा तुमच्याकडे श्वास घ्यायला सुरुवात होते त्यावेळेला आपण श्वास घेतो त्याला प्राण असं म्हणतात. तो जो प्राण आहे तो सध्याच्या घडीला आपण जर म्हणू तर त्याला आपण ऑक्सिजन म्हणूया. कारण प्राणशक्तीमध्ये ऑक्सिजन प्लस असे अनेक जे शरीराला लागणारे
इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला श्वासातून मिळत असतात आणि श्वासावरती माणूस बऱ्यापैकी छान जगू शकतो जर तुमचा श्वास रेग्युलर राहिला तर. बघा, प्राणायाम म्हणजे प्राणाचा आयाम. प्राण प्राण कुठे जातो कसा फिरतो शरीरामध्ये हे आपल्याला शिकता आलं पाहिजे आणि ते जसं जसं आपल्याला शिकायला मिळतं तसं तसं शांतता लाभायला सुरुवात होते. आपण श्वासोश्वास करतो, श्वास घेतो आणि उश्वास करतो, म्हणजे श्वास घेतो आणि सोडतो, श्वास आणि उश्वास. तर श्वास घेताना आपल्या बरोबर प्राण आतमध्ये येतो म्हणजे आपल्याला जी लागणारी ऊर्जा आहे ती प्राणासोबत मिळते आणि जसं जसं आपण उश्वास करतो तेव्हा आपल्या शरीरातले जे विषद्रव्य आहे त्याला आपण टॉक्सिन्स म्हणूया किंवा कार्बन डायऑक्साइड म्हणूया ते आपल्या शरीरातून बाहेर जायला सुरुवात होतात. तर हे प्राणायाम जसा प्राणामुळे आपल्या प्राणायामामुळे आपण आतल्या भागाला आपल्या शरीराची प्राणशक्ती पोहोचवत असतो तर ती प्राणशक्ती जेव्हा आपल्या शरीराच्या आतल्या भागामध्ये पोहोचते तेव्हा आतून आपण मोकळं आणि स्वच्छ व्हायला सुरुवात होते. आता रोज आपण आंघोळ करतो है ना, आंघोळ करतो, पावडर लावतो, स्वच्छ होतो आणि समजा आपल्या घामा आपल्या शरीराला वास येत असेल म्हणून आपण फिश काय जे टाकतो शरीरामध्ये त्याला आपण काय म्हणू, अत्तर म्हणू किंवा काय तुम्ही म्हणता ते तुम्हाला, मला तर फारसं माहित नाही त्यातलं कारण मी कधी वापरलं नाहीये. तर ते जे सगळे प्रकार आहेत ते आपण शरीराला चांगलं श्वास यावा म्हणून ते वापरतो. मग हे प्राण काय आहे, तर हे प्राण जसं जसं आपण जास्त प्रमाणात घ्यायला सुरुवात करतो तसं तसं आपलं फुफ्फुस मोकळं व्हायला सुरुवात होते. लंग्स जे आहेत आपल्या शरीरामधल्या त्या आपण कसा श्वास घेतो तुम्ही विचार करून बघा. आपल्या श्वासावरती जरा कसा असायला पाहिजे, स्लो सायलेंट आरामशीर श्वास असायला पाहिजे आणि श्वासावरतीच आपल्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला राग आला की तुमचा श्वास खाड 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 मोठ्या प्रमाणामध्ये चालायला लागतो. तुम्ही जेव्हा शांत बसलेले असता तेव्हा तुमचा श्वास शांत चालू असतो, शांत श्वास असतो. पण तुम्ही झोपेमध्ये जेव्हा स्वप्नात असता त्यावेळेला तुम्हाला घाबरायला होतं आणि तुमचा श्वास मोठ्या प्रमाणात चालायला सुरुवात होते आणि तेव्हा तुम्ही घाबरता. तुम्ही जेव्हा एखादा प्राणी पाहता आणि प्राण एकदम जोरात चालतो आणि शरीरावरती पूर्ण तुमचे जे केस आहेत लव म्हणतो आपण ते उभे राहतात, रोंगटे खडे हो गए म्हणतो आपण, तर ते जे सगळं उभं राहतं किंवा घाबरतो आपण हे सगळं श्वासावर अवलंबून. हे जे श्वास आहे हे श्वास आपण कसा घेतला पाहिजे, कसा त्याचा आपण विनियोग केला पाहिजे हे आपल्याला प्राणायामामध्ये शिकवलं जातं. आता प्राण कसा आहे, ऐका, माणूस काय करतो जनरली त्याचा जो श्वास आहे एका मिनिटात किती घेतो त्याच्यावर त्याचं आयुष्य अवलंबून आहे. तुम्हाला जर खूप जास्त काळ चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर तुम्हाला श्वासाची गती कमी करायला पाहिजे. श्वासाची गतीवरती सगळे आयुष्य अवलंबून आहे. तुम्ही बघा कुत्रा किती वर्ष जगतो, जनरली 10 ते 12, 12 ते 14. खूप चांगल्या घरी जगले असेल तो पडलेला, त्याला काहीच करायची गरज नाही, पळायची गरज नाही, बसल्या ठिकाणी खायला मिळत आहे, असा कुत्रा जास्तीत जास्त 15 वर्ष जगू शकतो चांगल्या घरी राहत असेल तर. तुमच्या मोबाईल मध्येच तुम्ही जरा चेक करा, माझ्याकडे काही प्रॉब्लेम नाहीये, माझा म्यूट नाहीये, माझ्या परीने व्यवस्थित काढत आहे किंवा कृपा करून व्यवस्थित येत आहे सर आवाज. तुमचा मोबाईल मला चेक करा, त्याचा आवाज वाढवा किंवा तुमचा मोबाईल रेंज मध्ये नसेल तर कृपा करून रेंज मध्ये या म्हणजे मग तुम्हाला तो आवाज पोहोचेल. थँक्यू. तर कसा आहे आता बघा, कुत्र्यावरती होतो आपण है ना, तर कुत्रा किती वर्ष जगतो, 10 ते 12 वर्ष. 12 वर्षाची त्याचं का बरं आहे तर तो सारखा त्याचा श्वास घेणं सोडणं सारखं चालू असत. तो जर एखाद्या चांगल्या घरी पडला तर शांत बसून राहिला तरीही तो असा त्याचा श्वास चालू असतो. म्हणजे जितका श्वास आपण श्वास तो एका मिनिटात घेतो तर त्याचं 12 ते 14 वर्ष आयुष्य आहे. मग आता हे कुत्रा जर इतके वर्ष जगतो
घोडा किती वर्ष जगत असेल, घोडा 30 वर्ष जगतो, मग घोड्याची त्याची गती आहे, त्याची मिनिटाला 30 ते 40 गती आहे, त्या 30 च्या टाक्यावर जगू शकत नाही. तसंच हत्ती एक प्राणी आहे, हत्ती प्राणी 100 वर्ष जगतो, मग श्वासाची गती काय आहे त्याची, तर त्याची 20 ते 25 गती आहे. 20 ते 25 गती जर असेल तर तो काय करत आहे त्याच, तर तो 100 वर्ष जगतो. तसाच एक अजून एक प्राणी आहे त्याला आपण कासव म्हणतो, कासवची गती खूप कमी आहे, 6 किंवा 7. तर कासवाची गती 6 किंवा 7 असते मिनिटाला श्वासाची, म्हणून कासव 500 वर्ष जगतो. जास्त जगणारा एक अजून एक प्राणी आहे त्याला आपण नाग म्हणतो, साप म्हणतो. साप जो आहे तो दिवसाला मिनिटाला फक्त 3 श्वास घेतो, आणि 3 श्वास घेतो म्हणून नाग किंवा श्वास साप हा जो आहे 1000 वर्ष जगतो. तुम्ही बघा, पूर्वी म्हणायचे की माझ्या संपत्तीवर बसलेला हा नाग आहे आणि हा देवपुरुष आहे, असं पूर्वीचे लोक म्हणत असत. नागाला देव मानतात, शंकराच्या गळ्यामध्ये असतो, नागाला देव म्हणतात. आजकाल आपण नागाला मारत चाललेलो आहोत. नाग हा खरं म्हणजे शेतीसाठी पण उपयुक्त आहे. जेव्हा तो शेतीमध्ये असतो त्यावेळेला तो बऱ्यापैकी तुमच्याला शेतीमध्ये मदत करत असतो, ते जे किडे खाणे किंवा काय जे असेल ते त्याप्रमाणे. तर तो नाग जो आहे तो 100 वर्ष जगतो, सॉरी 1000 वर्ष जगतो. मग आता एवढ्या सगळ्या जग जर त्याची श्वासाची गती असेल इतक्या लेवल पर्यंत जगू शकतो. तरीही आपण संसारात जगत असतो, संसारात राहत असतो, आपल्याला आणि आपल्या मागे कटकटी असतात, टेन्शन्स असतात. या टेन्शन्सला धरून ही जरी आपण रेग्युलरली प्राणायाम, रेग्युलरली या सगळ्या गोष्टी करत आलो, ध्यान करत राहिलो, तरीही आपण 160 ते 180 वर्ष जगू शकतो. तुम्ही बघा, रामायणामध्ये सॉरी महाभारतामध्ये कृष्ण अर्जुन वगैरे किंवा कर्ण दुर्योधन वगैरे जे एकमेकाशी लढले त्यावेळेला त्यांचं वय 80-90 वर्षाचं होतं. त्यावेळेला ते इतक्या हिरिरीने लढले, म्हणजे त्या काळामध्ये वय काय असेल त्या लोकांचं, त्या कशा पद्धतीने प्राणायाम आणि योगासन आणि आसन वगैरे वगैरे करत असतील, या सगळ्या गोष्टी जर लक्षात पाहिल्या तर हळूहळू आपलं वय कमी होण्याचं कारण फक्त हेच आहे की आपण आपल्या ऋषीमुनींनी दिलेल्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. आणि हे जर दुर्लक्ष आपण लक्षांमध्ये बदललं आणि आपण जर त्याच्या संदर्भात काही विचार किंवा आपण केला, त्याचा अभ्यास केला, तर आपलं आयुष्य पण खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि त्यासाठी कुठे जायची गरज नाही आहे. आपण जिथे आहात तिथून तुम्हाला जो कोणी माहिती असेल त्या योग गुरुकडे जाऊन या सगळ्या गोष्टी शिकू शकतो. तर प्राणायामाची गती ही कमी करणे ह्यासाठी प्राणायाम आहे. फुप्फुसामध्ये जेव्हा प्राण जातो तर फुप्फुसाची गती हळूहळू हळूहळू मोठी होत जाते, फुप्फुसाचं विस्तारीकरण होतं आणि आकुंचन आणि प्रसरण त्याप्रमाणे त्या श्वास घेतल्या जातो आणि श्वास सोडल्या जातो. जितका श्वास आपण आतमध्ये घेऊ त्याच्यापेक्षा जास्त श्वास आपण बाहेर सोडतो, आणि बाहेर सोडल्यानंतर जेव्हा कार्बन डायऑक्साईड जास्त बाहेर पडतो, आणि जेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो त्यावेळेला शरीर आपलं पुन्हा ऑक्सिजन जास्त प्रमाणामध्ये घेतला जातो, आणि जास्त प्रमाणात घेतल्यामुळे आपलं शरीर थोडस ताज तवान व्हायला सुरुवात होते, आणि मग तिथून आपल्याला एक निर्माण व्हायला लागला की आपलं ब्रेन म्हणजे मन आणि बुद्धी दोन्ही छान प्रकारे काम करायला लागतं. त्याच्यासोबत ध्यान असतं, मेडिटेशन. मेडिटेशनमध्ये काय होत आहे, तुमची गती खूप कमी होऊन जाते, विचारांपासून तुम्ही परावृत्त होता, आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्ही विचारांपासून परावृत्त होता म्हणजे हे जे 60,000, 70,000 ते विचार तुमच्या सारख्या सारख्या डोक्यामध्ये येत असतात प्राणायाम आणि ध्यान या 3 गोष्टी या त्रिसूत्रीने जर आपण जगायची सुरुवात केली तर आपलं आयुष्य आनंदमय आणि खूप छान व्हायला सुरुवात. याच्यामध्ये
आपण आता हे बघूया, आपल्याला थोडी साधना पण करायची आहे, तर सगळेजण साधना करायची. हो सर, करायची आहे, करायची. तुम्ही मला होस्ट केलेला आहे का? तुम्हाला होस्ट केलेला आहे का? अच्छा, ठीक आहे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काय झालं, माझ्याकडे आलं होतं की अनम्युटेड म्युटेड म्हणून असं मला वाटलं. नो प्रॉब्लेम, सगळ्यांना म्युट केलं होतं, बाहेर बॅकग्राऊंडला आवाज होतो ना म्हणून म्युट केलं सगळ्यांना. नाही, सगळ्यांना म्युट करायचंच आहे. साधना जरी असली तरी सर्वांना म्यूट मध्येच ठेवायचं आहे, प्लीज. ओके, तर जर आपल्याला थोडी साधना करायची असेल, याच्यामधला जर अनुभव घ्यायचा असेल थोडासा, तर ह्या दोन महिन्यामध्ये जे काय मी शिक त्या अनुभवातून तुम्हाला जाता येईल. तर छोटासा अनुभव घेऊया सगळेजण. जर समजा तुम्ही व्हिडिओवर आलात तर मला तुम्हाला काही सांगता येईल, आणि तुम्ही काय मला श्वास आहे तर आहे, श्वास नाही तर नाही. जेवल्यापेक्षा आपण किती दिवस, बिना जेवता आपण किती दिवस राहू शकतो ह्याची तुम्हाला कल्पना आहे. जैन मुनी 40-40 दिवस राहतात. आपण नाही 40 दिवस राहू शकत, तरीही आपण 4-5 दिवस सहज राहू शकतो बिना जेवल्याचं. बिना पाण्याचं किती वेळ राहू शकतो, तर 24 तास आपण सहज राहू शकतो बिना पाण्याचं, आहे की नाही? पण बिना श्वासाचा आपण किती वेळ राहू शकू? कोणी सांगू शकेल बिना श्वासाचा आपण किती वेळ राहू शकू? बिना श्वासाचा आपण जर खूप 30 सेकंद. ओके, छान. तर 30 सेकंद म्हणा, किंवा काही काही लोक जे ऋषी मुनी आहेत ते 10-10 मिनिट बिना श्वासाचं राहू शकतात, पण 10 मिनिट आपण नाही राहू शकत, है ना? तर ही जी काय गोष्ट आपण करतो आहोत, ती गोष्ट त्यांनी चुकीची होऊ नये, है ना? तुमच्या त्यांनी ह्या गोष्टी चुकीच्या होऊ नयेत, म्हणून तुम्ही जर व्हिडिओवर असला तर तुमच्या चुका सुधारता येऊ शकतात. तर काय होऊ शकतं, तर तिथे मोठे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. त्यामुळे असं वाटतं पाहिजे, त्यांनी फक्त व्हिडिओवर या. ज्यांना नसेल करायची इच्छा, त्यांनी बिलकुल आरामशीर विदाऊट व्हिडिओ आरामशीर नुसतं ऐकणं आणि पाहणं केलं तरी चालेल. ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी निश्चित व्हिडिओवर या, आपण काही क्रिया करूया. सर्वात पहिल्यांदा एक तर आपण 11 ओंकार घेणार आहोत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दोन्ही हात एकमेकाला जोडायचे आहेत. दीर्घ श्वास घ्या, दोन्ही हात एकमेकाला जोडा, दोन्ही हात छातीपाशी आणा. मी म्हणतो आहे तसं तुम्ही पण म्हणायचं आहे, तुम्ही तुमच्या माझ्यासोबत.
शांति 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 आय तशीच बसून राहा. ओंकारामुळे आपल्या शरीरामध्ये काही ध्वनी लहरी निर्माण झालेल्या आहेत, त्याच्यासोबत राहा. जय गुरुदेव. दोन्ही हात एकमेकावर सोळा, डोक्यावरून फिरवा, मग चेहऱ्यावरून फिरवा. ओंकार हा सुद्धा एक प्राणायाम आहे. अ उ म अ नी आपली प्राणशक्ती नाभीपाशी असते, छातीपाशी म्हणजे अनाहत चक्रामध्ये येते, आणि मन ही आपली प्राणशक्ती सहस्त्राकार मध्ये जाते. आपल्या शरीरामध्ये सात चक्र असतात, त्या चक्रांपैकी मणिक्रम म्हणतो आपण, ते मणिपूर चक्र, आणि त्यानंतर अनाहत चक्र म्हणजे हृदयापाशी असतं ते, आणि तिसरं चक्र असतं ते सहस्त्राकार म्हणजे आपल्या डोक्यामध्ये आपली शेंडी असते त्या भागात. या तीन ठिकाणी ही प्राणशक्ती, तीन ठिकाणचा भाग तिथे
हे कारणशक्ती व्हायला सुरुवात होतो, उत्साहवर्धक व्हायला सुरुवात होते. तर आता आपण जी क्रिया करणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला पाठीचा कणा ताठ ठेवून आणि चष्मे काढून बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ. बरं, ही क्रिया कोणी करायची नाही आहे, ज्यांचं म्हणजे मेंदूचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी करायची नाही आहे. दुसरं, ज्यांचं एक वर्षभरापूर्वी मोठं ऑपरेशन झालेलं आहे त्यांनी करायची नाही आहे. किंवा प्रेग्नंट वुमन्स असतील त्यांनी करायची नाही आहे. आणि ऍक्च्युली ही क्रिया पिरियड्स मध्ये असताना पण करायची नाही, पण शिकण्यासाठी इथे तुम्हाला करायला हरकत नाही. तर जे म्यूट करा प्लीज, जे अनम्यूट झाले असतील कृपा करून, त्यामुळे बाकीच्यांना व्यवस्थित ऐकायला जाईल. तर आता मी तुम्हाला थोडीशी क्रिया समजावून सांगतो आहे, ती क्रिया काय करायची आहे. हा उजवा हात आहे, त्या उजव्या हाताने हे डावी नाकपुडी बंद करायची. पहिले पाहून घ्या, समजून घ्या आणि नंतर करा. पाठीचा कणा ताठ आहे, उजव्या हाताने नाकपुडी बंद आहे, पाची बोट सरळ आकाश तत्वाकडे आहे आणि फक्त जस्ट आपण आपली एक नाकपुडी बंद करत आहोत. डावा हात मांडीवरती असा सहज ठेवलेला आहे, त्याला काहीही काम नाही. आता आपल्याला इथून श्वास घेणे आणि सोडणे ते कशा पद्धतीने करायचं आहे ते मी तुम्हाला करून दाखवतो. हे डाव्या नाकपुडीने करायचं आहे, मग उजव्या नाकपुडीने करायचंय. तेच पुन्हा पोझिशन, फक्त आता आधी उजवा हात होता, आता डावा हात आहे. आपण जसं कपालभाती करतो त्याप्रमाणे ही कपालभाती एका नाकपुडीने डावीने आधी करायची, मग उजवीने करायची आणि नाकपुडी करायची. आहे पुन्हा दोन्ही नागपुडीने करायचे. असे दोन चरण, दोन सायकल आपल्याला करायची आहे. सायकल म्हणजे दोन्ही नागपुड्यांनी कम्प्लीट करेपर्यंत एक सायकल, डावीने केली उजवीने केली आणि दोन्ही नागपुड्यांनी केली म्हणजे एक सायकल कम्प्लीट झालं. पुन्हा डावीने केली उजवीने केली दोन्ही नागपुडीने केल्यानंतर दुसरं सायकल कम्प्लीट होईल, म्हणजे दुसऱ्या चरणानंतर पुन्हा हात ठेवणे, डाव्या नागपुड्यांनी खोलवर श्वास घ्यायचा, खोलवर श्वास सोडायचा आणि तो पोटातून घ्यायचा. श्वास जेव्हा आपण घेत असतो तेव्हा पोट पुढे येतं, श्वास जेव्हा आपण सोडतो तेव्हा पोट मागे जात असतं. ह्यावर लक्ष ठेवून तो श्वास घ्यायचा, खोलवर घ्यायचा, सावकाश घ्यायचा, भरपूर घ्यायचा. पावतात पुन्हा आकुंचन होतात. त्यामुळे काय होत आहे, ऑक्सिजन लेवल तुमच्या शरीरामध्ये वाढत आहे. आता त्यानंतर डाव्या नागपुडीने जेव्हा आपण श्वास घेऊ सोडू, नंतर उजव्या नागपुडीने श्वास घेऊ सोडू, त्याच्या नंतर तुम्हाला अनुलोम विलोम बहुतेक सगळ्यांना सुख प्राणायाम. सुख प्राणायाम मध्ये डाव्या नागपुडीने श्वास सोडून डावीने घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा, डावीने घ्यायचा, उजवीने सोडायचा. हे तर हे आपल्याला 3-3 मिनिट करायचं आहे. आधीचे जे स्ट्रोक आहेत ते मोजून आपल्याला 40-40 स्ट्रोक घ्यायचे आहे. हे 40 स्ट्रोक घ्यायचे आहे डावीनी उजवीनी आणि मग दोन्ही. हे पहिलं चरण हे आपल्याला करायचं आहे. एव्हरीबडी इज रेडी. पाठीचा कणा ताठ ठेवा, फक्त भिंतीला किंवा कुशालाही टेकून बसू नका. पाठीचा कणा का ताठ असावा त्याचं तुम्हाला एक कारण समजून सांगतो. पाठीच्या कण्याच्या आजूबाजूला म्हणजे हे जे 33 आहे ती फिरत असते, द्रव असतो, द्रव आपल्या शरीरामध्ये, तो जो द्रव आहे तो सारखा फिरत असतो. त्या द्रवामुळे आपले मणके एकमेकाला चिटकून असतात. अदरवाईज मणके फक्त एकावर एक मडके ठेवल्यासारखे ठेवलेले आहे, हवा आले पडू शकतात, पण त्याला बाजूनी एक असं द्रव फिरत असतं सारखं. आणि तेच द्रव आपल्या मेंदूच्या बाजूला पण फिरत असतं, छोटा मेंदू आणि मोठा मेंदू, तिथे पण ते फिरत असतं.
मग हे जे द्रव आहे हे जेव्हा फिरतं तसंच ते मेंदूपर्यंत फिरायला लागतं तेव्हा मेंदू उत्साही व्हायला सुरुवात होते. आणि जे लोकांना असं वाटतं की उदास आहे कंटाळवाणं वाटत आहे तर त्यांना ते कंटाळवाणं वाटणं उदास वाणं आणि जे काय तुम्हाला फिलिंग्स असतात त्या फिलिंग्स हळूहळू निघून जातात पाठीचा कणा ताठ ठेवण्यामुळे. आपण जेव्हा म्हणतो पाठीचा कणा अरे फारच ताठर आहे हा ताठर असणं अत्यंत गरजेचं आहे. ताठरच पाठीच्या मणक्याने इथून नाही है ना तर तर इथून तुम्ही पाठीचे मणके ताठ ठेवून बसा म्हणजे तुमच्या मेंदूपर्यंत ते जो फ्लो आहे तो तिथपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला त्याचा अनुभूती होईल. ओके तर पाठीचा कणा ताठ छाती पुढे नजर समोर डोळे बंद संपूर्ण लक्ष श्वासावर आणि सुरुवात करायचं आहे. चारी बोटा असे वर न्या. ह्या चारी बोटातून हे जे आपले बिंदू आहे त्या बिंदूतून प्राणशक्ती शरीरामध्ये येत असते. आकाश तत्वाची शक्ती ती या तीन चार बोटातून आपल्या शरीरामध्ये येत असते त्यामुळे हे चारी बोट असे चिकटलेले ठेवा वर. 40 डावीनी 40 उनी आणि 40 दोन्ही ना आधी उजव्या नाकपुडीने मग डावीनी करून उनी करायचं आहे. स्ट्रोक पोटातून द्या. चाळीस डावीनी झाले असतील 40 उजवीनी. डावी उजवीनी झाले असतील तर पोटातून द्या. पोटातून पोट मागे पुढे व्हायला पाहिजे. घाम येईल आणि ते गरजेचं पण आहे. एक सायकल कंप्लीट झाली असेल तर दुसरी सायकल करा. ज्याची एक सायकल कंप्लीट झाली असेल दुसऱ्या इन कंटिन्युएशन मध्ये दुसऱ्या सायकलमध्ये सुद्धा 40-40 करायचे आहे. डावीनी 40 उजवीनी 40
खूप फास्ट करू नका, स्लो करा. ज्यांना सवय असेल ते फास्ट करू शकतात, पण स्ट्रोक पडले पाहिजे व्यवस्थित, पोट मागे पुढे हालायला पाहिजे. त्यानंतर 3 मिनिट श्वास, डाव्या नाकपुढे श्वास घेणे, डावीने सोडणे, डाव्या नाकपुढे श्वास घेणे, डावीने सोडणे. खूप सावकाश घ्यायचा आहे. आपण डावे नाकपुडी म्हणजे इडा नाकपुडी असते, ती इडा नाकपुडी आपण मोकळी करत आहोत. मग उजवी नाकपुडी पिंगला नाकपुडी असते, ती पण आपण नंतर 3 मिनिट घेऊन आपण इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 महत्वाच्या नाड्या आहेत आपल्यामध्ये, ज्याच्यातून आपली प्राणशक्तीचा प्रवाह सगळीकडे जात असतो. आधी डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, डाव्या नाकपुडीने सोडा. डावी नाकपुडीने श्वास घेत असताना पोट पुढे येत आहे त्यावर लक्ष द्या. डाव्या नाकपुडीने श्वास सोडताना पोट मागे जात आहे यावर लक्ष द्या. खूप सावकाश श्वास घ्यायचा आहे, खूप सावकाश श्वास सोडायचा आहे. जितका सावकाश तुम्ही घ्याल तेवढं तुमचं फुफ्फुस, तुमचे लंग्स भरल्या जातात. तुम्ही लक्षात घ्या, आपण फोर्सफुली नळाखाली जेव्हा बादली लावतो तेव्हा बादली पूर्ण भरत नाही, पण जेव्हा बारीक धार करून बादली लावतो बादली ठोकाट भरते. त्याप्रमाणे तुम्ही जितका स्लो श्वास घ्या तेवढं तुमचं फुफ्फुस पूर्ण भरल्या जाईल. जेवढं श्वास सावकाश घ्याल, सावकाश सोडाल, तेवढं तुमचं फुफ्फुस पूर्णपणे रिकाम होईल. आकुंचन आणि प्रसरण ही क्रिया सावकाश केल्याने जास्त चांगली होते. खूप सावकाश श्वास घ्या, खूप सावकाश श्वास सोडा. संपूर्ण श्वास घ्या, संपूर्ण श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन झाला असेल तर उजव्या नाकपुडीने करा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. खूप सावकाश श्वास घ्या, खूप सावकाश श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने संपूर्ण श्वास घ्या, संपूर्ण श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने घेऊन झाला आहे, आता अनुलोम विलोम किंवा सुख प्राणायाम करा. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून डावीने घ्यायचा, उजवी करायचा. जितका सावकाश तुम्ही श्वास घ्याल आणि सोडाल तुम्हाला त्याची अनुभूती वेगळी येईल. श्वास घेत असताना पोट पुढे जात आहे, श्वास सोडत असताना पोट मागे येत आहे. जाणीवपूर्वक लक्ष द्या पोटाकडे. खूप सावकाश घ्यायचा. लय मेंटेन ठेवा. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून थांबा. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून थांबायचा आहे. डाव्या नाकपुडीने श्वास सोडून थांबायचा आहे. आता उजवा हात तुमच्या नाभीवर ठेवायचा आहे. नाभीवर ठेवायचा आहे, नाभी म्हणजे बेंबी, त्याच्यावर ठेवायचा उजवा हात. आणि ही जी आहे जिथून प्राणशक्ती आपण कोणालाही देतो, आशीर्वाद देताना जेव्हा आपण असा आशीर्वाद, जेव्हा आपली प्राणशक्ती समोरच्यावरती जात असते आशीर्वाद देताना, तर ही जी आहे भाग
हा नाभीच्या तोंडावरती पाहिजे, हा नाभीच्या तोंडावर, आणि डावा हात जो आहे मांडीवरती तळवे आकाशाकडे, इथून प्राणशक्ती आपण घेत आहोत आणि इथून प्राणशक्ती आपल्या शरीरात दाखल होत आहे. आकाश तत्वाची प्राणशक्ती हा घेण्याचा हात आहे, हा देण्याचा पूर्ण शरीरात फिरून पुन्हा इथे आपल्या नाभीतून आत जाते आणि त्याप्रमाणे खूप खोलवर श्वास घ्यायचा, खूप खोलवर श्वास सोडायचा. पाची बोट असे चिकटलेले ठेवा, डोळे बंद, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, दुसरं काहीच करायचं नाहीये. संपूर्ण श्वास घ्या, संपूर्ण श्वास सोडा, एका लयीत श्वास घ्या, एका लयीत श्वास सोडा. श्वास घेत असताना पोट पुढे येत आहे, श्वास सोडत असताना पोट मागे जात आहे. अनुभव घ्या, श्वास घेत असताना पोट पुढे येत आहे. हात खाली ठेवायचा मांडीवर. सुनंदाजी मांडीवर ठेवा हात डावा आकाशाकडे, त्याचा तळवा आकाशाकडे पाहिजे. खूप सावकाश श्वास घ्या. श्वास घेत असताना पोट पुढे येत आहे, श्वास सोडत असताना पोट मागे जात आहे. खूप सावकाश घ्या. डोळे बंद करून जाणीवपूर्वक लक्ष द्या, पोट पुढे येत आहे, पोट मागे जात आहे. खूप सावकाश श्वास घ्या, संपूर्ण श्वास घ्या, एका लयीत श्वास घ्या, एका लयीत श्वास सोडा. पेंडुलम सारखं असतं बघा, श्वास येणं आणि जाणं, किंवा झोक्यासारखं असतं, जातं तिथपर्यंत पुन्हा परत येतं, पुन्हा जातं परत. गती आहे, रिदम तो मेंटेन ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवा, बसूया. ही क्रिया कोणीही केली तरी चालते, या क्रियेला काहीही प्रॉब्लेम नाही. वयाचं बंधन नाही किंवा आज बंधन नाही केव्हाही, आणि फक्त उपाशी पोटी पाहिजे एवढंच एक महत्वाचं आहे. ही क्रिया कोणीही केली तर चालते. खूप सावकाश आपण करत आहोत. जरी आपल्याला असं वाटत असेल पण तरीही तुमचं नाभीचक्र हळूहळू ऍक्टिवेट होत आहे. तुम्हाला त्या भागामध्ये थोडस गरम झाल्यासारखं जाणवेल नाभीपाशी. खूप खोलवर श्वास घेऊन खोलवर श्वास जर तुम्ही सोडला तर नाभी वाटत म्हणून घडत असत. जाणीव व्हायला थोडासा वेळ लागतो पण ते आपोआप घडत असत. खूप सावकाश श्वास घ्या, खूप सावकाश श्वास सोडा. ओके, स्टॉप, थांबायचं आहे. आता आपण पुढची क्रिया करणार आहोत. पुढच्या क्रियेमध्ये काय करायचं आहे, दोन्ही हात हे असे मांडीवर ठेवायचे आहे, उघडे दोन्ही हात तळवे आकाशाकडे मांडीवर ठेवायचे आहे. मी सो म्हणेल त्यावेळेला तुम्ही श्वास घ्यायचा, मी हम म्हणेल त्यावेळेला तुम्ही श्वास सोडायचा. मी सो म्हणेल तेव्हा सो ज्या पद्धतीने म्हणेल त्या पद्धतीने श्वास घ्या, आणि हम म्हणेल त्यावेळेला फक्त श्वास सोडायचा आहे पोटातून. आपण आत्ताच नाभीचक्र ऍक्टिव्हेट केलेला असल्यामुळे या नाभीचक्रातून म्हणजे सुषुम्ना नाडीतून आपण आपली प्राणशक्ती
जास्तीत जास्त कुठे फैलवायची आहे तिथे फैलवायला मोकळे झालेलो आहोत. तर सो म्हटलं की श्वास घ्यायचा, हम म्हटलं की श्वास सोडायचा. सो म्हटलं की श्वास घ्यायचा, तो हम म्हटलं की श्वास सोडायचा. दोन्ही तळवे आकाशाकडे आणि मांडीवरती हात ठेवायचे आहेत. सो हम, सो सो हम, सो हम, सो हम. So hum, 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 so hum. ओके, आहे तसे बसून राहा. आपण प्राण शक्ती निर्माण केलेली आहे शरीरामध्ये, डोळे बंद ठेवा. कारण तुम्हाला इथे पाहण्यासारखं काही नाही, तुम्हाला आत पाहायचं आहे. तुमच्या शरीरामध्ये प्राण शक्ती ही आपण निर्माण केलेली आहे सोहममुळे. ती प्राणशक्ती आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली आहे. नाभी चक्रामुळे आपण जी नाभी ऍक्टिव्हेट केलेली आहे, त्या नाभीसोबत आपली प्राणशक्ती सुषुम्ना नाडीमधून आतमध्ये फिरत आहे. ती कुठे फिरत आहे त्यावर जाणीवपूर्वक लक्ष द्या. आणि सोहम करताना तुम्हाला सोहम म्हणायचं नाहीये, नाकाने श्वास घ्यायचा आणि नाकाने श्वास सोडायचा आहे. काही काही जण सोहम सोहम ते पण म्हणतायत, तर तुम्ही तसं नका करू. नाकाने श्वास घेणे आणि नाकाने श्वास सोडणे. जसं जसं सोचा डीप असत तसं डीप श्वास घ्यायचा, जसं जसं लवकर लवकर श्वास घेतो तसं लवकर लवकर श्वास घ्यायचा. ओके, शांत बसून राहायचं आहे. तुम्हाला जर कोणाला टेकून बसायचं असेल तर टेकून बसा. संपूर्ण लक्ष आपल्या शरीरामध्ये आतमध्ये द्यायचं आहे. श्वासावर लक्ष देऊ नका. श्वास येत असतो, श्वास जात असतो. शरीर पूर्ण शांत ठेवायचं आहे, एकदम रिलॅक्स. शरीर पूर्ण रिलॅक्स ठेवायचं आहे. फक्त आपल्या शरीरामध्ये आत घडत असलेल्या गोष्टीवर ठेवायचं आहे. डोळे बंद ठेवा. ज्यांनी चष्मे घातलेत त्यांनी चष्मे काढून ठेवा. हळूहळू आपलं लक्ष आपल्या पायांच्या बोटांवर घेऊन या. आपले पायाचे बोट, आपल्या पायाचे पाच बोट आहेत, त्या बोटांवर आपलं लक्ष घेऊन या. त्या बोटांना रिलॅक्स करा.
आपके पायाचे बोटे रिलैक्स करा, ओम प्रकाश प्लीज म्यूट योर सेल्फ, ओम प्रकाश कोलानी जी प्लीज म्यूट योर सेल्फ, थैंक यू। हळूहळू तळपायाकडे या, तळपायावर लक्ष द्या, त्याला रिलॅक्स करा, त्याचे आभार माना, इतके वर्ष झाले ते तळपाय तुमचे भार सोसत आहे, त्याचे आभार माना, थँक यू। नंतर पूर्ण पाय, त्यावर लक्ष द्या, त्याला रिलॅक्स करा, पूर्ण घोटा, पायांचे घोटे, त्यांना थँक यू म्हणा, त्याच्यापासून रिलॅक्स व्हा, त्यांना रिलॅक्स करा। श्वासावर लक्ष द्यायचं नाहीये, श्वास येत असतो जात असतो, शरीर पूर्ण ढिलं सोडून द्यायचं आहे, शरीर एकदम रिलॅक्स आहे, फक्त आपलं चित्त, आपलं लक्ष आपण सांगितल्या गोष्टी घेऊन यायचं आहे। त्यानंतर पोटरी, दोन्ही पोटऱ्या पायांच्या, त्यांना रिलॅक्स करा, नंतर गुडघे दोन्ही पायांचे, त्यांना रिलॅक्स करा, इतकी वर्ष झाले ते गुडघे तुम्हाला घेऊन चालत आहेत, त्यांना थँक्यू म्हणा। नंतर मांड्या, थाईज, त्यांना पण रिलॅक्स करा, नंतर कंबर, कमरेला पण रिलॅक्स करा। जसा तुम्ही श्वास घेता येतो आणि श्वास जातो, प्राणशक्ती आपली तिथे पोहोचते, पण जिथे चित्त ठेवतो। कंबरेवरती न्या, त्याला रिलॅक्स करा, त्याला थँक्यू म्हणा, इतक्या दिवसांपासून तुम्हाला कंबर घेऊन सगळीकडे फिरत आहे, इतके दिवसांपर्यंतपासून ते अजून मजबूत आहे, मला अजून पुढे जगण्याची उमेद ठेवलेली आहे, तिला रिलॅक्स करा। पोट, त्यांना रिलॅक्स करा, पोट इतके दिवस तुमच्याकडून एनर्जी बसल्यानंतर तुम्हाला एनर्जी मिळत आहे, त्या एनर्जी तुम्ही दिल्या प्रकारे त्याला थँक्यू म्हणा, त्याला रिलॅक्स करा। पाठीचा कणा थेट वरपर्यंत, पूर्ण पाठ, त्याला पण थँक्यू म्हणा, रिलॅक्स करा। सगळ्यात महत्वाचा भाग छाती, जिथे तुमचं हृदय आहे, जिथे तुमचे लंग्स आहेत, ज्याच्यामुळे ते जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही आहात, त्यामुळे त्या दोघांना मोठ। नंतर खांदे, जो आयुष्याचा भार तुमचा उचलत आहे, त्यांना पण थँक्यू म्हणा। नंतर दोन्ही तळहात, पूर्ण हात, बोट, ज्याच्यामुळे तुम्ही
खूप काम करू शकता, त्यांना थँक यू म्हणा. मनगट, मनगट ते कोपर पूर्ण हात, त्या कोपरामुळे तुम्ही हात मागे पुढे वाकवू शकता, वर करू शकता, खाली करू शकता, पाकडे करू शकता, त्यांना थँक्यू म्हणा. पूर्ण हात दोन्ही, त्यांना थँक्यू म्हणा, त्यांना रिलॅक्स सोडून द्या. नंतर मान, गळा, गळा म्हणजे आपलं एक विशुद्ध चक्र असतं, त्या गळ्यामधूनच तुम्हाला कंठ फुटलेला असतो, इथून तुम्ही बोलता, त्याला पण मोठा थँक्यू म्हणा. नंतर डोकं, पूर्ण डोकं, याच्यामध्ये छोटा मेंदू आणि मोठा मेंदू दोन्ही येतात. छोटा मेंदू तुमच्या शरीराला आज्ञा करत असतो, मोठा मेंदू शरीर छोट्या मेंदूला आज्ञा करत असतो काय करायचं आहे आणि काय नाही. त्या दोघांना थँक्यू म्हणा. मग चेहरा, हनुवटी, तोंड, गाल, नाक, डोळे, कपाळ एकदम रिलॅक्स, त्याच्यामुळे तुम्ही तुमचा आरसा मेन, त्याला तुम्ही थँक्यू म्हणा. हळू 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 पूर्ण बॉडीवर लक्ष द्या. दुखत आहे जिथे जिथे तुम्हाला त्रास होत आहे तिथे तुमचं चित्त घेऊन जा. खूप सावकाश लक्ष द्यायचं आहे. त्या भागात आपला दुखरा भाग आहे, त्या भागावर लक्ष द्यायचं आहे. इथे 2 सेकंद, 5 सेकंद, 10 सेकंद थांबायचं आहे. सावकाश तुमचं चित्त नाभीपाशी घेऊन या. सावकाश तुमचं चित्त नाभीपाशी घेऊन या. चेहरा थोडा खाली करा, चेहरा थोडा खाली करा. मान खाली झुकवा आणि दोन दीर्घ श्वास घ्या. खूप खोलवर श्वास घ्यायचा. श्वास घेताना नाभी पुढे येत आहे, तुमचं लक्ष नाभीवर आहे. श्वास सोडताना नाभी आत जात आहे. खूप खोलवर श्वास घ्या, खोलवर श्वास सोडा. नाभी आत येत आहे, नाभी बाहेर जात आहे. सावकाश दोन्ही हात एकमेकावर चोळा, चेहरा वर घ्या, डोक्यावरून फिरवा. डोळे उघडू नका सुरतास, डोक्यावरून फिरवा, हातावरून फिरवा, खांद्यांवरून फिरवा. जिथे जिथे तुम्हाला जाणवत आहे तिथे तिथून फिरवा. आणि सर्वात शेवटी दोन्ही हात इतके चोळा की हातामध्ये घर्षणाने ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे. ते दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा आणि एक हलकासा चटका द्या डोळ्यांच्या वरच्या भागाला, डोळ्यांच्या भागाला, गालाला नाही, डोळे, डोळे. आपला जो भाग असतो हा, तो भाग डोळ्यांचा वर ठेवायचा आणि त्या हाताच्या मध्येच डोळ्यांची उघडझाप करायची. पुन्हा खाली पाहायचं, पुन्हा एकदा चोळायचं, पुन्हा डोळ्यांना घासायचं आणि सावकाश डोळे उघडून बसायचं. सावकाश पाय लांब करा, रिलॅक्स व्हा. आळोखी पिळोखी द्यायची असतील ते देऊन घ्या. खूप वेळ तुम्ही बसलेला आहे, तुमची प्राणशक्ती आपण खूप स्लो करून टाकली होती. ब्लड फ्लो तुमचा इंटरनल तो स्लो झाला होता, त्याच्यामुळे तुम्हाला थोडस लेझीनेस वाटत असेल. तुम्ही स्वतःला स्ट्रेच करून घ्या आणि शांत बसा. पाय, हात
तुम्हाला जी स्ट्रेच करायचं असेल ती करा आणि रिलॅक्स बसा. तर तुम्ही दिलेली वेळ 10:30 होती, 10:30 झालेले आहेत, तेव्हा इथून पुढे काही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, विचारायचं असेल तर माझा नंबर तुम्हाला देतो, कारण आता आपली वेळ संपलेली आहे. माझा नंबर लिहून घ्या किंवा तुम्ही मला केव्हाही फोन करून यातल्या काय अडचणी असतील ते विचारू शकता. माझा नंबर आहे 9325 9325 58 5212 9325 9325 58 5212 58 5212. माझं नाव विभाकर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझे नियमित क्लासेस चालू असतात, सध्या पण क्लास चालू आहे. तुम्हाला जर या सगळ्याची अनुभूती घ्यायची असेल, शांत राहायला शिकायचं असेल, तुम्ही मला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता. आताचा वर्ग तर संपत आला म्हणजे भरलेला आहे, पुढच्या वर्गाला तुम्ही केव्हाही माझ्यासोबत जॉईन होऊ शकता. पुढच्या वेळेला जो काय वर्ग असेल ते तुम्हाला मी कळवीन. ठीक आहे, तर दोन्ही सर्वांनी श्वास घ्या, दोन दीर्घ श्वास घ्या, दोन्ही हात एकमेकाजवळ जोडा, पाठीचा कणा ताठ. आपण प्रार्थना म्हणणार आहोत. ओ असतो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. तुम्ही मला शांत चित्ताने ऐकून घेतलं, मला इथे बोलवलं, मी तुमचा खूप आभारी आहे. मी तुमच्या ऋणात आहे. तुमचा दिवस इथून पुढचा खूप आनंदात मजेत जाओ ही शुभकामना. धन्यवाद. जय गुरुदेव. एनिथिंग इन पुढे काही? हाँ, धन्यवाद सर. मैडम ओके चलो थैंक यू. धन्यवाद सर. धन्यवाद. हाँ येस येस येतोय सर. अगदी सोप्या पद्धतीने आपण योग आणि प्राणायाम या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. खूप प्लीज म्यूट ऑल. मीनाक्षी देवी तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. हा बोला. येतोय ना? हा येतोय. आपण मन बुद्धी श्वासाची गती ध्यान धारणा प्राणायाम याविषयी अगदी सूक्ष्म आणि अंतर्मुख होऊन विचार करायला आम्हाला भाग पडलेला आहे. इथून पुढे बरेच जण दररोज प्राणायाम योगासन सूर्यनमस्कार आमच्यामध्ये करणारे भरपूर जण आहेत, पण तुमच्या व्याख्यानानंतर मार्गदर्शनानंतर दररोज हे प्राणायाम किंवा श्वासाची गती
ध्यान धारणा योगासन हे करणं किती आवश्यक आहे त्याचं महत्व आम्हाला पटलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. आता इथून पुढे दररोज आम्ही सुद्धा योगासन प्राणायाम करण्याचा प्रयत्न करू आणि सगळेच जण या कोरोनाच्या काळामध्ये तर या सगळ्यांचंच महत्व खूप अधोरेखित झालेलं आहे आणि हे सगळं पुन्हा एकदा आपण त्याची उजळणी किंवा या निमित्ताने आपण सगळं याबद्दलच मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद आभार सर. आपल्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या या उपस्थित आहेत. मी मॅडमना अशी या ठिकाणी विनंती करते की मॅडम आपणही आमच्या सगळ्या उपस्थितांशी संवाद साधावा आजच्या दिनानिमित्त. पुरोहित मॅडम, प्राचार्या पुरोहित मॅडम, मॅडम हॅलो, त्यांना अनम्यूट करायला लागेल, त्यांना अनम्यूट करायला लागेल. हा पुरोहित मॅडम, हा त्यांना अनम्यूट करी. हॅलो, हा त्यांना अनम्यूट करायला लागेल जोपर्यंत अनम्यूट करू शकतील. मॅडम मॅडम तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. हा नमस्कार. आता एक वेगळा आहे आणि त्या अनुभूतीमध्ये आपण आता सगळेजण आहोत, परंतु एक थोडासा औपचारिकतेचा भाग म्हणून शब्द तुमच्या बरोबर शेअर करावं ह्या दृष्टिकोनातून मी एक थोडस शेअरिंग करते. इंदिराबाई भटक महिला कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो आणि म्हणून सहभागी पार्टिसिपंट्स यांना मी महाविद्यालयाच्या वतीने योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आज आपण हा जो विषय या ठिकाणी साठी निवडले त्याच कारण आपण सांगतो कारण या कोरोनाच्या प्रचंड भयग्रस्तता निर्माण झालेली आहे आणि कोरोनावर कुठलंही औषध किंवा लस नसल्यामुळे आपली प्रतिकार क्षमता वाढवणं आणि मानसिक दृष्ट्या आपण स्थिर राहणं ह्या दोनच गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पतंजली ऋषींनी हा जो अष्टांग योगाचा जो मार्ग आपल्याला फार पुरातन काळापासून आपल्याला जो दाखवलेला आहे आणि त्याचं महत्व आता पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये जसं लॉकडाऊन सुरू झालं तेव्हापासून मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येक जण योगासन आणि प्राणायाम ह्या सर्व गोष्टी शिकून त्याचा सराव करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो आहे असं मी समजते कारण सगळेजण सध्या आपण घरी आहोत आणि ह्या वेळेला आपण हा जो विषय निवडला योग आणि प्राणायाम तर ह्यामध्ये प्रामुख्याने प्राणायाम ह्या विषयावर मार्गदर्शन घ्यावं अशी माझी स्वतःची इच्छा होती आणि याचं कारण म्हणजे आता आणि सोडणं म्हणजे मी प्राणायामाबद्दल बोलावं असं काही नाहीये कारण मी काही त्यामधली तज्ज्ञ नाहीये पण तरीही प्राणायाम केल्यामुळे आपल्याला जे मानसिक स्वास्थ्य लाभतं एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आपल्यामध्ये आपला आत्मविश्वास वाढतो आणि आलेल्या परिस्थितीला आपण सकारात्मकतेने तोंडही देऊ शकतो. हे मी आपले हे आजचे जे वक्ते आहेत त्यांच्या
मी जाणते आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की खरं म्हणजे गेल्या एक मला वाटतं 8-9 महिन्यांपूर्वी त्यांच्या पायाचा मोठा ऍक्सिडेंट झाला होता. त्यांच्या उजव्या पायामध्ये त्यांचं म्हणजे घोट्यापासून गुडघ्यापर्यंतचे जे हाड ठिकाणी मोठे झाले होते. परंतु हे प्राणायाम योगासन एक सकारात्मक दृष्टिकोन ह्यातूनच ह्यामुळेच ते त्यातून लवकर बाहेर पडू शकले आणि आज पुन्हा नव्या उमेदीने नव्या उत्साहाने ते योगासनाचे वर्ग घेतात व्यवस्थित फिरतात आणि ह्या वयात विशेष म्हणजे. आणि हे एक जिवंत उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर आहे, तुमच्याही डोळ्यांसमोर आज हे उदाहरण आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की योगासन आणि प्राणायाम जे महत्व आहे जे मी अनुभवते तर हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून आपण हा विषय आज निवडला. आणि जसं पतंजली मुनींनी अष्टांग योगामध्ये ज्या 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत म्हणजे तो आपल्या एक जीवनशैलीचा. पूर्वी प्राणायाम म्हणजे फक्त वजन कमी करणं एवढ्या पुरतीच एक मर्यादित होतं पण अलीकडच्या काळामध्ये योगासन प्राणायाम हा मेंटल आणि फिजिकल फिटनेस साठी आवश्यक आहे, तो आपल्या जीवनशैलीचाच एक भाग आहे ह्याची लोकांना जाणीव व्हायला लागलेली आहे आणि ह्याचे चांगले परिणाम सुद्धा आपण सगळेजण अनुभवतो. म्हणून मला असं वाटलं की हा विषय आपण निवडला पाहिजे आणि आत्ता सरांनी जे काय आपल्याला मार्गदर्शन केलं की क्रिया करून घेतली ती म्हणजे खरं तर एक झलक आहे. आणि मी प्रत्यक्ष समोरासमोर जेव्हा पाहते त्याचा तर आपण समोरासमोर ही क्रिया आणखी व्यवस्थित घेऊ शकतो. आणि यामध्ये मला एक असं वाटतं की नुसतं क्रिया शिकून होत नाही तर त्यामध्ये सातत्य हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कुठलीही गोष्ट 15 दिवसांचा वर्ग जरी केला तरी जोपर्यंत आपण त्यामध्ये सातत्य ठेवत नाही त्याची अनुभूती घेत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे लाभ मिळू शकत नाहीत. आणि म्हणून ह्या निमित्ताने आपण सगळेजण ह्या सर्व गोष्टींचा आपण सगळे महाविद्यालयामध्ये सुद्धा मला सांगायला आनंद होतो सगळ्या सहभागी पार्टिसिपंट्सना की आपण दर शनिवारी महाविद्यालयामध्ये अर्धा तास योगासन आणि प्राणायामाचा एक छोटासा सराव घेतो. आता माहिती नाही पुढच्या काळामध्ये आपल्याला ते कितपत शक्य होईल म्हणजे अजून कोरोनाचा जोपर्यंत सगळं अंमल सर्वत्र आहे तोपर्यंत, पण यापुढेही आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि सामूहिक जीवनामध्ये सुद्धा योगासन आणि प्राणायाम हा आपल्या एक जीवनशैलीचा भाग केलाच पाहिजे आणि तर आणि तरच आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभतं. मला नेहमी असं वाटतं की आपल्याला आयुष्यामध्ये काय आपल्या समोर येणार आहे हे आपल्याला माहिती नसतं पण जे येतं त्याला आपण कसं तोंड देतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि योगासन आणि प्राणायाम ह्यामुळे आपल्याला जी एक शारीरिक आणि मानसिक ऊर्जा मिळते त्यामुळे आपलं जीवन नक्कीच सुखकर होऊ शकतं. आणि हा माझा म्हणजे फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मला आहे, सरांच्या सान्निध्यात मी राहत असल्यामुळे त्यांच्याकडे पाहून मी हे अगदी ठामपणे सांगू शकते 100% हे होऊ शकतं याचा मला अनुभव आहे. मी थोडी खरं म्हणजे त्याच्यामध्ये कमी पडते परंतु शेवटी माणसाला आयुष्यामध्ये मानसिक स्वास्थ्य आणि सकारात्मकता आत्मविश्वास ह्या गोष्टीच आयुष्य चांगलं सुखी पद्धतीने आयुष्य जाण्यासाठी महत्वाचे असतात आणि त्या दृष्टिकोनातून योग आणि प्राणायाम ह्याला पर्याय नाही. मला वाटतं मी जरा जास्त बोलली असेन पण हा सगळा अनुभव घेतल्यानंतर मला हे सर्व शेअर करण्याची तुमच्या बरोबर इच्छा झाली. तर बघूया पुन्हा आपल्याला जर कधी संधी मिळाली तर आपण सरांच्या मार्गदर्शनाचा म्हणजे लाईव्ह अनुभव घेऊ. कारण मला आता नेहमी जाणवतं की हे ऑनलाईन मार्गदर्शन आणि समोरासमोर याच्यात नक्कीच फरक आहे. पुढे जेव्हा किंवा संधी मिळेल तेव्हा 15 दिवसाचा वर्ग आपण महाविद्यालयामध्ये सुद्धा अरेंज करू आणि मेडिटेशन चा एक सुंदर अनुभव आपल्याला त्याच्यातून नक्की मिळू शकतो. तर बघूया. पुन्हा एकदा सरांचे पण आभार, तुम्ही सगळ्यांनी हा अनुभव घेतला आणि मला असं वाटतं की तुम्हाला अनुभूती मिळाली असेल. आपण मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते
आणि थोडंसं माझं लांबलेलं मनोगत मी थांबवते. धन्यवाद. धन्यवाद मीनाक्षी. धन्यवाद मॅडम. आज खरं म्हणजे तुमच्यामुळे हा सरांना एवढं छान मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे, त्यामुळे मॅडम तुमचं प्राचार्य म्हणून तर आभार म्हणजे मानतेच मी ते माझं कर्तव्य म्हणून. पण एक खूप छान वक्ते त्यांची ओळख आज आम्हाला तुमच्यामुळे झाली म्हणून तुमचे विशेष या ठिकाणी आभार मला मानावेसे वाटतात. धन्यवाद मॅडम. एक सूचना अशी आहे की या कार्यक्रमामध्ये आपल्या व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला या कार्यक्रमाबद्दलचं फीडबॅक फॉर्म त्याची लिंक पाठवणार आहे आणि सगळ्यांनी तो फीडबॅक फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थिनी जर या सध्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतील तर प्राध्यापकांनी किंवा संबंधितांनी त्यांच्यापर्यंत हा फीडबॅक फॉर्मची लिंक पाठवायची आहे. फीडबॅक फॉर्म या कार्यक्रमाचा भरणं अत्यावश्यक आहे. धन्यवाद मॅडम पुन्हा एकदा. आणि मी पेंडकर मॅडम या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रकटन करावं. पेंडकर मॅडम. पेंडकर मॅडम माझा आवाज येतोय का? राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत आज 31 जून जागतिक योग दिन या निमित्ताने आभार प्रकटन करण्यासाठी मी इथे आलेली आहे. सर्वप्रथम मी मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट वासडीकर सर यांचे आभार व्यक्त करते. तसेच आमच्या संस्थेचे सचिव ऍडव्होकेट डॉक्टर कल्पलता पाटील भारस्वाळकर मॅडम यांचेही आभार व्यक्त करते. तसेच आज योग दिनानिमित्त आवर्जून आमच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेले आणि त्यांचा आमंत्रणाचा स्वीकार करून आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले योग गुरु माननीय विभाकर खांडेवाले सर यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. कारण त्यांनी इतकं सविस्तर योग प्राणायाम आणि त्याबद्दलची सगळी अगदी सविस्तर माहिती सांगून आणि विशेष म्हणजे प्रात्यक्षिक करून घेतल्यामुळे आम्हाला त्याचा खूपच म्हणजे खूप आनंद वाटला. पण एक मला त्याची खंत अशी वाटते की आपण हे जे ऑनलाईन करतो आहोत त्याच्याऐवजी जर ऑफलाईन आम्हाला जर करता आलं असतं तर खूपच बरं वाटलं असतं असो. पण प्राचार्य मॅडम यांनी आत्ताच शब्द दिलेला आहे की पुढे भविष्यामध्ये आपण नक्कीच ऑफलाईन भेटणार आहोत तर 15 दिवसात क्लास आम्ही सर्वजण करू इच्छितो. त्यानंतर आपल्या लाडक्या प्राचार्य मॅडम डॉक्टर वसुधा पुरोहित मॅडम यांची नेहमीच योगासाठी प्रोत्साहन असतं. त्या दर शनिवारी आमच्याकडनं ते करून घेतात आणि त्यामुळे आमचं स्वास्थ्य आणि आमचं मन हे खूप प्रफुल्लित राहतं. त्यामुळे मी त्यांची आभार व्यक्त करते. तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांचीही मी राष्ट्रीय योजना अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आभार व्यक्त करते. आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे जे जॉईन झाले त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. आणि विद्यार्थिनी त्यांनाही मी लिंक पाठवली होती ती बऱ्याच विद्यार्थिनी जॉईन पण झाल्यात त्यांना त्यांचेही मी आभार व्यक्त करते. आणि कार्यक्रमाचे सूत्र देव मॅडम कडे. देव मॅडम कार्यक्रम. धन्यवाद मॅडम. ज्या विद्यार्थिनी आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या होत्या त्यांच्यापर्यंत फीडबॅक फॉर्मची लिंक पाठवण्याची जबाबदारी आपण या ठिकाणी जाहीर करावं मॅडम. काही बोलायचं असेल तर बोलू शकता. प्राध्यापकांपैकी किंवा सहभागी जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांना काही जर बोलायचं असेल थोडक्यात तर बोलू शकता, नाही तर मग आपण कार्यक्रम संपवूया. ठीक आहे, चालेल, आपण आता कार्यक्रम संपवू शकतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम. मनोज मनोज पहा, लीव मीटिंग नको करू, एंड मीटिंग फॉर ऑल कर. आणि मीटिंग एंड झाली की लगेच रेकॉर्डिंग सुरू होईल तर लॅपटॉप वगैरे बंद करू नको जोपर्यंत पूर्ण रेकॉर्डिंग होत नाही. ठीक आहे. थँक्यू. 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 थँक्यू.